माझं नाव माणिकसिंह माळी उपासना केंद्र पेठ तालुका जिल्हा सांगली मला आलेला अनुभव दोन हजार तेराला बापूंच्या उपासना केंद्रामध्ये मी यायला लागलो त्याच्या अगोदर दोन हजार सात साली माझ्या बहिणीचं हृदयाचं ऑपरेशन करायचं त्या ऑपरेशनसाठी कमीत कमी खर्च साठ हजार जास्तीत जास्त लाख रुपये असा खर्च डॉक्टरांनी मला सांगितल्यानंतर मी ते ऑपरेशन कर्ज काढून कसं कसं केलं त्यानंतर सातपासनं दुसरं ऑपरेशन लगेच एक तीन वर्षानं दुसरं ऑपरेशन करायचा होतं कारण तो जो पेसमेकर बसेलो होता हृदयाचा तो पेसमेकर तिचं चार्जिंग संपलेलं होतं आणि आम्ही सामान्य माणसं आम्हाला असं काही माहीत नव्हतं की ह्याचं चार्जिंग संपतं हा पेसमेकर असा असतो फक्त तिची जी हृदयाची ठोकं कमी पडत होती एवढंच आम्हाला कळत होतं त्यानंतर तीन वर्षाने मी मिरज हॉस्पिटलला नंतर ॲडमिट केलं के तर अमेरिकी डॉक्टर त्याने दुसरं ऑपरेशन केलं त्यावेळी मला सांगितलं की बाळा इथून पुढं कमीत कमी प्रत्येकी दहा वर्षानं हे ऑपरेशन तुला करावं लागेल मला अशी हापकी बसली त्यावेळी मी बापूंच्यात नव्हतो मला बापू कोण आहेत काय माहीत नव्हतं ठीक आहे म्हटलं जसं असेल तसं बोगलं पाहिजे त्यानंतर दोन हजार तेराला मी बापूंच्यात आलो श्रावण महिना साखळी पद्धतीचं सा बापूंचं पूजन चालू होतं आणि प्रमुख सेवक त्यावेळी बापूंच्या ह्याच्यात प त्यावेळी प हे पाच जणं नव्हते ते पा, आम्ही दोघंजण होतो पहिल्यांदा एकजण होता प्रमुख सेवक त्यानंतर दोघं केले मी त्यात असल्यामुळं आम्ही ह्या घरी प्रमुख सेवकांच्या घरी पूजन आणि हनुमान कवच ह हनुमान चालिसा हे पठण आमचं चालू होतं आणि घरी आमची बहीण होती आई होती मुलगी होती मुलगा होता आणि आम्ही आणि मंडळी प्रमुख शिवकांच्या घरी पादुकापूज पा, साखळी पद्धत पूजन असल्यामुळं आम्ही त्यावेळी इथं संध्याकाळी सात वाजता आल। आलो सात वाजता आलो पज पूजन बापूंचं पूजन व्यवस्थित झालं आणि हनुमान चालीसा पाच वेळा घ्यायचा असा आम्ही त्यावेळेचा नेम सगळ्यांनी मिळून पाच वेळा हनुमान चालीसा घ्यायची एक दोन वेळा हनुमान चाली झाल्या असेल आणि त्यावेळी माझ्याकडे काही फोन नव्हता दोन हजार तेरा तेरा सालीसुद्धा घरातनं निरोप आला अरे बहिणीचं तुझ्या बिघडले आणि ती हृदयाचं आणि काय झाले काय कळण झाले ती कशी तरी करते परंतु बापू डॉक्टर आहेत तर ते व्यवस्थित करतील त्यानंतर हनुमान चालीसाचं पठण झाल्यानंतर मी घरी गेलो घरी गेल्यानंतर घराच्या द असं गल्लीमध्ये गेल्यानंतर इतकी गर्दी होती माणसाची की माझ्या काही मित्रांनी सोमोवारी मिरजाला पेशंट नेण्यासाठी घरापुढं उभा केली घरात गर्दी पेशंट आत कोण वारं घालते फॅन घालते मला म्हणजे असं माझ्या पोटात असं भरून आलं की काय झालं आता पैसे कुठलं आणायचं हे हृदयाचं बिघडलं कारण डॉक्टर त्यावेळेस सांगितलं की दहा वर्षांनी याचं बिघडणार हेच मनात घेऊन मी बापूंचं अधिष्ठान घरी आहे आत मधल्या खोलीत गेलो बापूंचं दर्शन घेतलं आणि एक बापूनी एकच सांगितलं की बापू मला काय आता हे सहन होत नाही कारण इतका पैसा घालून माझ्याकडं पैसा नाही परिस्थिती सामान्य सगळी नोकरीला कोण नाही सगळं शेतीवर आमचं एक तर ह्या पेशंटला ह्या वेळेला तुम्ही व्यवस्थित तर करा दर्शन घेतलं उदी लावली तिला येऊन उदी लावली त्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की मला अरे तू कुठे गेलतास त्या तुझं थटलं का ते हनुमान चालीसा वगैरे वगैरे म्हणायचं पेशंट घरात आहे तर त्यांना काय ह्यातलं माहिती नाही मी त्यांना आपलं काही त्यांच्यावर लक्ष दिलं नाही पेशंटला घेतलं आणि फॅमिली डॉक्टरवर गेलो फॅमिली डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी हृदयाचं ठोकं तपासलं तर नॉर्मलमध्ये होते त्यानंतर मला एक फोन असा आला की ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं त्यांचा असिस्टंट त्यांचा अचानक मला त्यावेळी दहा वाजता फॅमिली डॉक्टरांच्या घरी पेशंट नेल त्या ठिकाणी आला मला आश्चर्य वाटलं की ह्या डॉक्टरचा नंबर नाही हा फोन कसा आला ठीक आहे मी फोन उचलला फोन घेतला तर ते म्हटले तुमचं पेशंट कुठं आहे तर तुम्ही कोण बोलताय तर मानिक मानिक माळी बोलतो आहे तुमचं पेशंट कसं आहे तर नाही म्हटलं हो सर असं असं बिघडलं त्यांचं आम्ही फॅमिली डॉक्टरवर आलो ठीक आहे तुम्ही फॅमिली डॉक्टर तुमचं कोण आहे त्यांच्याकडे फोन द्या त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही सकाळी मिरजाला गेला तरी चालेल सकाळी मिरजाला गेल्यानंतर तिथं पेशंट अगदी चालत आत गेलं त्या डॉक्टरांनी तपासल्यानं सांगितलं की आठ दिवसानंतर ह्यांचं ऑपरेशन करू आणि सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च आहे ठीक आहे मी निमारदा घर झालो तिथंच कारण मला पैशाची तरतूद करायची संध्याकाळी घरी आलो बसलो टी व्ही बघत काही कळं ना लक्ष सगळं तिकडं अचानक एक टी व्हीला आढवटायचं झाली गांधी निराधार योजना माझं लक्ष केलं की दीड लाखापातोर कुठलंही ऑपरेशन मोफत दुसऱ्या दिवशी सकाळीच उठलो आणि मिरजला गेलो मिर्जा गेल्यानंतर तिथं मला त्या सेवकाने सांगितलं की बाबा असं असं येतं तुमचं ऑपरेशन काय आम्ही करू असं शकत नाही तुम्ही तुमच्या भागात म्हणजे पेठ कराड ह्या भागात पिठल या ठिकाणी चौकशी करा तिथून मी नंतर हॉस्पिटल आलो तिथं चौकशी केली तर तिने सांगितलं चार दिवसांनी चार दिवसांनी या म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्या दिवशी मी घरी आलो दुसऱ्या दिवशी शनिवार होता बापूंची उपासना झाल्यानंतर प्रवचन लावायचा कार्यक्रम चालू केला प्रवचन बापूंचं चालू झालं आणि त्या प्रवचनमध्ये बापूने जे माझं काय पुढं घडणार आहे मला काहीच माहीत नाही मी प्रवचन ऐकतो त्यात बापूंनी एक सांगितलं अरे तुमच्या घरी कोण आजेला आहे ना तर तुम्हाला जो डॉक्टर होणार आहे तो डॉक्टर एवढा खडूस असणार आहे तुम्ही त्याचा अजिबात पाठलाग सोडायचं नाही जिथं जिथं जायचे तर तुम्हाला अडचणी येतील तुम्ही अजिबात मागे फिरायचं नाही तुमचं काम यशस्वी होणार ते ऐकल्यानंतर तुम्ही घरी गेलो आमच्या घरात मी चर्चा केली म्हटलं असं असं मी आत्ता उपासना केंद्र ऐकलं आणि हे कसं काय शक्य आहे तर ठीक आहे म्हटले बघू दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटल गेलो पेशंट ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तीन सांगितलं आज काय ॲडमिट नाही तुम्ही उद्या संध्याकाळी सात वाजता यायचं कोल्हापूरचे डॉक्टर घरी आलो घरी यानंतर आई म्हटलं आता उद्या जायचं म्हटलं आम्ही जरा घा भणीच्या एक जाऊन येतो गावी जाऊन मी राहणार असताना मला त्या कोल्हापूरच्या डॉक्टरचा फोन आला कुठं तुम्ही तर म्हटलं राहणार आहे अहो काय डोकं फिरलं काय तुमचं पेशंट कुठे आहे सातला पेशंट ना। हॉस्पिटलला नाही ॲडमिट केलं जा तर उद्या तुमचं ऑपरेशन करणार नाही म्हणजे डॉक्टर एवढा टार्गेट होता जसं बापूने सांगितलं तसं घडत गेलं त्यान त्यानंतर मी त्यांना फोन केला ते सातला तरी तिथं हॉस्पिटलला ॲडमिट झाले ॲडमिट झाल्यानंतर बापूंचा जप चालू होता बहीण बापूंची हनुमान चालिसा म्हणत होती आणि मी दुसऱ्याचे सकाळी सात वाजता ऑपरेशन होतो मी बहिणीला एकच सांगितलं की मी बापूशी काय बोलले हे तुला सांगतो तुझ्या लक्षात असू दे की बापू तुम्ही डॉक्टर आहात ना तर माझं ऑपरेशन तुम्हीच करायचं मला तुम्ही दिसलाच पाहिजे हाच अट्टा हाच फक्त तू धरून बस आणि मला फक्त ऑपरेशन झाल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर मी बाहेर बसलो वार्डात मला सांगायचं सगळं मी तिचीच वाट बघणार आहे मला बाकीची कशाची वाट बघायची नाही ऑपरेशन सातला घेतलं मी बाहेर बसलेलो होतो आणि ऑपरेशन हृदयाचं झाल्यानंतर माणूस कमीत कमी एक तासभर तरी बाहेर येत नाही भन आमची अर्ध्या तासात वाढत चालती मागणं दोन डॉक्टर अरे अरे तू काय पेशंट आहेसं का काय असं जातात का उठून असं म्हणलं कारण मला तिला सांगायचं होतं की मला बापूंची गाठ आता ही बापूंची भेट कशी झाली ही थोडक्यात ज्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर दोन डॉक्टर दोन्ही साईडला होते ते दोन डॉक्टरची चर्चा काय होती की हृदयाच्या ह्या बाजूला जे पेसमेकर आहे डाव्या बाजूला ते काढून आपण उजव्या साईडला घालूया हे दोघांची चर्चा चालू असताना तिसरा डॉक्टर तिथे येतो तो डॉक्टर म्हणतो नाही 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 हे पेसमेकर ह्याच ठिकाणी बसवायचं आणि हे पेसमेकर जोपर्यंत पेशंट जिवंत आहे तोपर्यंत ह्या पेशंटला काहीही धक्का लागणार नाही ना। ज्यावेळी पेशंट सपल त्यावेळी पेसमेकर सपल हा शब्द भणीनं ऐकला भणीला दोन डॉक्टर दिसते ती एक डॉक्टरचा चेहरा दिसणार काळी पॅन्ट पांढरा शर्ट एवढंच फक्त गणवेश परिधान केलेला तिनं बाहेर आणून मला एवढं सांगितलं हो। बापूराया आंबज्ञ आंबज्ञ अंबज्ञ माझ्या डोळ्यात असं पाणी आलं की मला काय कळ ना मी काय करू काय करू कधी आले बापू कधी ऑपरेशन झाले ही बहिणीनं मला सांगल्यानंतर खरोखर बापू म्हटलं त्यावेळेस तुम्ही मला वरदहास्त दिला असा तो यशस्वी होणार ही मला टी व्हीतनं प्रवचनमधनं तुम्ही मला संबोधन केलं असा तेसुद्धा माझ्या लक्षात आलं आणि त्यानंतर आजपर्यंत दहा म बारा बारा वर्ष झाली बघा एक पेशंटला गोळेसुद्धा नाही अगदी पेशंट खडखडताय अगदी काम वगैरे सगळं व्यवस्थित करते म्हणजे इतकी बापूंची कृपा आमच्यावर आहे आम्ही कुणी जरी सांगितलं तर बापूंना आम्ही सोडू शकत नाही आहेत तवर बी नाही आणि नसल्यावर बी नाही हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध नाथ संविध नाथ समीद।